एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्य संपर्क लसीकरण यांच्या माध्यमातून गोवर आणि रुबेला पासून बालकाचे रक्षण करणाऱ्या गोवर रुबेला अर्थात यमार लसीकरणाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर नियमित लसीकरणामध्ये यमार लसीचा समावेश करण्यात येणार आहे. बालकांना एमएमआर ची लस यापूर्वी देण्यात आली असली अथवा नसली तरीही 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांनी यमआरची लस टोचून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. गोवर आणि रुबेला यमआर लसीकरण मोहिमेमध्ये एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल ते पहा. लसीकरणाच्या आधी तुमची भूमिका अशा प्रकारे राहील. यमआर लसीकरणासंबंधी शाळेमध्ये स्वयंप्रेरित आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रशिक्षण जनजागृती संबंधीच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. अपेक्षित लाभार्थींची अद्ययावत यादी तयार करावी. मोहिमेची वेळ आणि स्थळ ठरवण्यासाठी आरोग्य सेविकेला मदत करावी. प्रत्येक बालकाला त्याच्या पालकांना देण्यासाठी गोवर रुबेला माहितीचे कार्ड द्यावे. माहिती देऊन आणि माहिती प्रसारित करून जागरूकता निर्माण करावी. पालक शिक्षक यांच्या बैठकांचे आयोजन करावे. पालक आणि शिक्षक यांच्या बैठकीदरम्यान जर पालकांनी काही शंका विचारली तर त्या शंकेचे समाधान करावे. जर आवश्यक असेल तर त्या विभागाशी संबंधित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याबरोबर पालकांच्या बैठकीचे आयोजन करावे. व्हॉट्सअप, ईमेल, SMS अथवा पत्र आणि शाळेच्या वेबसाईटच्या माध्यमातून लसीकरणाच्या तारखा आणि स्थळ यांची माहिती पालकापर्यंत पोहोचावी. लसीकरणाच्या आधी विद्यार्थ्यांना नाश्ता करून येण्याची सूचना द्यावी. कोणीही उपाशीपोटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळेमध्ये यमारशी संबंधित स्पर्धांचे आणि चित्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. गोवर रुबेला यमआर लसीकरण मोहिमेमध्ये एक शिक्षक या नात्याने तुमची भूमिका काय असेल ती पहा. लसीकरणाच्या दरम्यान पूरक वातावरण तयार होईल याची खात्री अवश्य करून घ्यावी. लसीकरणाच्या वेळी तुम्ही उपस्थित राहणे पुढील बाबींसाठी आवश्यक आहे. लसीकरणासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे म्हणून पालकांच्या शंकांना व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पालक उपस्थित राहू इच्छित असेल तर त्याप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी. तसेच जर पालकांनी कोणतेही प्रश्न विचारले तर त्यांची स्पष्ट उत्तरे देण्यासाठी. जर पालकांना लसीकरण केंद्रामध्ये यायचे असेल तर कृपया त्यांना अनुमती द्यावी. लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक बालक देखरेखीखाली किमान 30 मिनिटे थांबेल याची खात्री करून घ्यावी. बालकाला आराम पडावा यासाठी हलका अल्पोपहार किंवा पाणी उपलब्ध करून द्यावे. लस टोचण्यात आलेल्या एखाद्या बालकाला तापाची लक्षणे अथवा डोळे लालसर झाल्याचे जर दिसून आले तर पर्यवेक्षकाला वा आरोग्य सेविकेला त्वरित त्याची खबर द्यावी. जर बालकाला अशक्तपणा अथवा थकल्यासारखे वाटत असेल तर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, शाळेतील परिचारिकेला खबर द्यावी. बालकाला बालिकेला पाय उंच जागी ठेवून झोपायला अथवा गुडघ्यामध्ये डोके झुकून बसायला सांगावे. सुजाण आणि कर्तव्यदक्ष व्हा. आपल्या बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या.